नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता एक नजर स्थानिक घडामोडींवर. बेळगाव येथील भूत्रामठी येथे राणी चन्नम्मा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली, त्यामुळे बेळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. या विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना परराज्यात जावे लागत नाही, याचबरोबर शहराबाहेर हे विद्यापीठ असल्यामुळे त्याला महत्व आहे, तेव्हा येथील विद्यापीठ स्थलांतरित करू नये अशी मागणी स्थानिक नागरिकांबरोबरच कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. समाज कल्याण खात्यातर्फे राबवण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव जी कुमार नायक हे बेळगावात आले होते. यावेळी त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहांचे तसेच मागासवर्गीय कॉलनीमधील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, या सर्व कामांना तसेच नूतन कामांना पुन्हा लवकरच अनुदान देण्यात येणार आहे, तेव्हा प्रलंबित कामे पूर्ण करा असा आदेश समाज कल्याण खात्याचे राज्याचे मुख्य सचिव जी कुमार नायक यांनी समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी वकील समुदाय भवन येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एव्ही चंद्रशेखर यांनी कौशल्य आणि धोरण या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी बोलताना त्यांनी वकिलांनी कठीण परिश्रम घेऊन कायद्याचे ज्ञान घेणे गरजेचे आहे, न्यायालयात खटला चालवताना आपले कौशल्य पणाला लागले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांची तपासणी शुक्रवारीही सुरू होती. दिवसभरात 80 ऑटो रिक्षा अडवून तपासणी करण्यात आली असून नियम मोडणाऱ्या 5 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली असली तरी रिक्षा चालक मात्र मीटर डाऊन करीत नाहीत अशी स्थिती आहे. तेलंगणाला पाठवण्यात येणारी मिलिटरी डेअरी फार्म मधील जनावरे रोखली, मात्र त्यानंतर सदर जनावरे खरेदी करण्याकरता KMF ने कोणताच पाठपुरावा केला नाही, त्यामुळे पोलीस आणि लष्कराच्या संरक्षणात सर्व जनावरे तेलंगणाला रवाना केली. आता डेअरी फार्म बंद करण्याचा मार्ग खुला झाला आहे. मिलिटरी डेअरी फार्म मधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने देशातील सर्व डेअरी फार्म बंद करण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला होता. अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात प्रशासनाला पूर्णतः अपयश आले आहे, त्यातच रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील एक रस्ता सुस्थितीत राहिलेला नाही, त्याबाबत ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी दखल घेत आहेत, त्यामुळे कुट्टलवाडी ते बामणवाडी रस्त्याच्या दुर्दशेविरुद्ध विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनीच आंदोलन छेडले आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचा ट्रक अडवून ठेवला. बीम्स येथे ब्रेन स्टेम डाय डायग्नोसिस अँड डोनर मॅनेजमेंट या विषयावर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन बीम्सचे प्रभारी संचालक डॉक्टर आर विवेकी यांच्या हस्ते करण्यात आले. मणिपाल हॉस्पिटल बेंगळूरचे क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉक्टर सुनील करंट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात बैलोंगल तालुक्यातील दौडवाड करिकट्टी मार्गावरील पूल कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. करिकट्टी मार्गे सौंदत्ती व धारवाडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त आहे. कोसळलेल्या पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. करिकट्टी मार्गे सौंदत्ती शहराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. दौडवाड करिकट्टी गावाच्या लोकांना हा मार्ग बंद झाल्याने लोकांचे हाल होत आहे. चंद्रशेखर आझाद गल्ली कडोली येथे लागूनच असलेल्या अमरावतील सरकारी विहीर अचानक कोसळल्याने एकच गोंधळ उडाला होता. सुस्थितीत असणारी विहीर कोसळल्याने गल्लीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र रहिवाशांनी श्रमदानातूनच जवळ असलेल्या कूपनलिकेला कनेक्शन जोडून पुन्हा गल्लीतील पाणी सुरू केले आहे. यावेळी ग्रामपंचायतीचेही सहकार्य लाभले, मात्र अजूनही समस्या सुटली नाही. सध्या जरी पाणी येत असले तरी उन्हामध्ये काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निपाणी येथील आंबा मार्केट परिसरात दररोज भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात सौदा होतो. यावेळी खराब झालेला भाजीपाला काही बेशिस्त व्यापाऱ्यांकडून तसाच उघड्यावर टाकला जात आहे, यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असून परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे सदर भाजीपाला उचल करण्याकडे पालिका कामगारांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. यंदा विक्रमी पाऊस बरसला. जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यातील पावसाने हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवले. याचा परिणाम महापुराच्या रूपात सर्वांना अनुभवण्यास मिळाला. पावसाळा झाला असे वाटत असताना आता परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. आपण पुन्हा भेटू अल्पशा विश्रांतीनंतर. आम्ही जाणतो तुमच्या ज्येष्ठत्वाची श्रेष्ठता. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवेची सुविधा. आपल्या कर्तृत्व काळात तुम्ही पूर्ण क्षमतेने सारं काही हाताळायचा,
कोणाचीही मदत न घेता इतरांना मदत करायचा. ज्येष्ठत्वात काही निसर्गदत्त शारीरिक आणि अन्य अडचणी उद्भवणं साहजिक ठरतं. अशा वेळी आम्ही तत्पर असतो आमच्या ज्येष्ठ खातेदारांना घरपोच सेवा देण्यासाठी. आमच्या आकर्षक व्याजदरातील विविध योजनांचा अवश्य लाभ घ्या आणि तुमच्या ज्येष्ठत्वाला सन्मानित करण्याची आम्हाला संधी द्या. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली बेळगाव. संपर्क 08312424777. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. आता पाहूया आंतरराष्ट्रीय घडामोडी. बेबी प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचलेली अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन आता वादात अडकली आहे. कंपनीने अमेरिकेतून जवळपास 33,000 बेबी पावडरचे डबे परत घेतले आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार बेबी पावडरच्या नमुन्यात एव्हेस्टसचा अंश आढळला आहे. एव्हेस्टस हे धोकादायक कार्सिनोजेन आहे, यामुळे कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत अशा प्रॉडक्टमध्ये एव्हेस्टसचा अंश आढळला आहे. नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारचं काम अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणं आहे. अर्थव्यवस्था म्हणजे कॉमेडी सर्कस नाही, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF नं म्हटलं आहे. भारतातील गुंतवणुकीवर या निर्णयाचा सकारात्मक परिणाम नक्कीच जाणवेल असंही IMF नं म्हटलं आहे. ज्यांनी 5 वर्षे विविध आश्वासनं देऊन तुम्हाला फक्त थापा मारल्या तेच सत्ताधारी आज तुमच्याकडे मतं मागायला येतातच कसे? त्यांना मतं मागताना लाज कशी वाटत नाही? असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या नेरुळ येथील सभेत भाजप आणि शिवसेना यांच्यावर कडाडून टीका केली. राज ठाकरे म्हणाले, मनसेमुळे राज्यातले 78 टोलनाके बंद झाले. मी सत्तेच्या बाहेर राहून हे करू शकलो, मग सरकार आश्वासन देऊनही हे का करू शकलं नाही? त्यांना कोणी जाब का विचारत नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. निवडणूक होऊ दे, 25 तारखेला मातोश्री समोर येऊन उद्धव ठाकरेंचं तोंड कायमचं बंद करेन, असा इशारा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलाय. राणे गप्प बसतील असं कोणाला वाटत असेल तर तसं होणार नाही, असंही ते म्हणाले. सावंतवाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 3 जागा भाजपच्या असतील असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. फूड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगी ब्ल्यू कॉलर जॉब देणारी सर्वात मोठी खासगी कंपनी ठरू शकते. आगामी 18 महिने 3 लाख लोकांना रोजगार देऊ शकते. त्यानंतर कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या ही 5 लाखाच्या घरात जाणार असल्याची माहिती आहे. ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा वॉर हा चित्रपट कमाईचे नवनवे विक्रम करत असताना शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सैफ अली खानच्या लाल कप्तान या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं जेमतेम 50 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. सलामीवीर रोहित शर्माचे दमदार शतक आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद 83 धावांच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3rd कसोटीच्या पहिल्या दिवशी 3 गडी गमावून 224 धावा केल्या. पहिला दिवस रोहित शर्मा आणि रहाणेने गाजवला. भारताचे 3 विकेट झटपट बाद झाल्यानंतर रोहित आणि रहाणेने डावाला आकार दिला. चहापानापर्यंत भारताची धावसंख्या 3 बाद 205 होती. त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे अवघी 6 षटके खेळवण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.